मूर्तिकार आपल्या संपूर्ण परिवारात वर्षभर लागणाऱ्या मूर्त्या तयार करतो। यामध्ये पोळा या सणाला विकले जाणारे मातीचे बैल आणि गणपती उत्सवकरिता लागणारी गणेश मूर्ती तयार केल्या जातात। यावर्षी या मूर्ती घडवण्याचे काम थंड बसत्यात आहे। आरोग्य यंत्रणेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला आहे। त्या दृष्टीने संपूर्ण सरकारी यंत्रणा कार्यरत आहे। यातच गणेशोत्सव येत आहे, परिणामी तिसरी लाट आली तर बाजार पुन्हा बंद होतील। याच भीतीपोटी मूर्तिकारांच्या अडचणी वाढत आहेत। गतवर्षी कोरोनाच्या लाटेत गणेशोत्सव आला होता, यामुळे तयार करण्यात आलेल्या मूर्तींची विक्रीच करता आली नाही। यातून जिल्ह्यातील मूर्तिकारांचे अतोनात नुकसान झाले। हे नुकसान भरून निघणार नाही तोच दुसराही गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात सापडला आहे। यामुळे मूर्तिकारांनी सावध पवित्रा घेत मूर्तीनिर्मितीचे काम कमी प्रमाणात केले आहे। यातून शेकडो मूर्तिकार आणि कारागीर बेरोजगार होण्याची शक्यता आहे। ऑगस्टच्या सुमारास कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे। यामुळे तिसरी लाट आल्यास बाजारपेठा पुन्हा बंद पडतील। अशावेळी तयार झालेल्या गणेश मूर्ती विकायच्या कशा, असा प्रश्न मूर्तीकारांपुढे निर्माण झाला आहे। सर्वच ठिकाणी मूर्तिकारांनी मोजक्याच मूर्ती घडवण्याचे काम हाती घेतले आहे। यातून वर्षभराचे नियोजन कोलमडले आहे। या मूर्तिकारांवर परिस्थिती काय येईल याची शाश्वती नाही। याशिवाय तयार झालेल्या मूर्त्या विकल्या जातील की नाही याची हमी नाही। याशिवाय काही मोजक्याच मूर्ती घडविल्या जात आहेत। शासनाने बाजार भरवण्याचे धोरण अद्यापही स्पष्ट झालेले नाही। बाजारात मूर्तीला रंग देण्यासाठी लागणारे रंग उपलब्ध नाहीत, सजवण्यासाठी लागणारे साहित्य नाही, तलस आणि इतर साहित्य मिळणे अवघड झाले आहे। या सर्व बाबींचा परिणाम मूर्ती निर्मितीवर झाला आहे। शासनाचे धोरण अद्यापही स्पष्ट झालेले नाही। गणेश बुटे, ANA न्यूज, अकोट। मैं गणेश वर्गिया, सोहम मूर्ति कला केंद्र से, पनोरी से। हमारा जो व्यवसाय है यह आर्थिक तंगी में चल रहा है। यह कोरोना के काल में हमें जो हम 600 से 800 मूर्ति बनाते थे वह 200 या 250 पर ही आया है प्रोडक्शन, क्योंकि मार्केट में बेचने के लिए हमें बहुत बड़ी दिक्कत हो रही है। इसलिए हम इस मूर्ति को कम बना रहे हैं और हमारा जो घर परपंच है, परिवार है, इसी पर चलता है। इसलिए हम सरकार से गुजारिश करेंगे कि हमारे लिए कुछ तो भी गणपति के व्यवसाय में, जब गणपति का पेट चलता है तो वो टाइम में दुकानों के लिए हमें थोड़ी सहायता करें, कोऑपरेट करें और दुकान 4 दिन तक शाम तक 6 बजे तक खुली रखें। बस यही गुजारिश है सरकार से।